नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातल्या मध्ये स्वागत आहे. मी गीता वाडेकर. रिव्ह्यू, रेसिपी, लिटरेचर अशा विविध प्रकारचे व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येत असते. आज आपण करणार आहोत पनीर टिक्का, ते सुद्धा तव्यावर. पनीर टिक्का साधा आणि सोप्या पद्धतीने कसा करायचा हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी पूर्ण बघा, जेणेकरून तुम्ही शेवटी म्हणाल वा क्या बात. एक्सक्यूज मी. हो, तुम्हीच. तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही. इथे मी एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये एक कप दही, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, एक चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा चाट मसाला, एक चमचा आले लसूण पेस्ट, अर्धा चमचा जिरे, दोन चमचे बेसन पीठ, त्यानंतर त्यावर आपण लिंबू पिळणार आहोत. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण नीट एकत्रित करणार आहे. या मिश्रणामध्ये एक मोठा चिरलेला कांदा, एक मोठी चिरलेली ढोबळी मिरची आणि साधारण 12-13 असे पनीरचे मोठे क्यूब्स घेतलेले आहेत. हे सगळं आपण नीट एकत्रित करणार आहोत. ते एकत्रित झाल्यानंतर साधारण अर्धा तास आपण ते मॅरिनेट करणार आहोत. मॅरिनेट केल्यानंतर आपण एका स्टिकला अधिक कांदा, त्यानंतर पनीर क्यूब, त्यानंतर ढोबळी मिरची अशा क्रमाने आपण ते स्टिक लावणार आहोत. जेवढं त्या स्टिक वरती मावेल तेवढं आपण त्यावरती लावणार आहे. सगळ्यात आधी कांदा, त्यानंतर पनीर क्यूब आणि त्यानंतर ढोबळी मिरची अशा क्रमाने आपण स्टिक लावून घेणार आहे. त्यानंतर एका तव्यावर 2 चमचे बटर घेतले आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि आपण ती नंतर वाढवणार आहे. त्यावरती हे स्टिक ठेवल्यानंतर आपण पनीर चारी बाजूने नीट भाजून घेणार आहे आणि ते नीट भाजण्यासाठी त्याच्यावरती वेळोवेळी बटर टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून ते पनीर खाली चिकटणार नाही आणि चारी बाजूने ते नीट आपण पलटणार आहोत, जेणेकरून चारी बाजूने पनीर नीट शिजेल. अशा तऱ्हेने आपला पनीर टिक्का रेडी आहे. ही रेसिपी खूप सोपी आणि झटपट होणारी आहे. कधी सुद्धा आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का करू शकतो, ते पण घरी तव्यावरती. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल. आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमच्या डिशचा फोटो मला फेसबुक वरती गीताच्या मनातलं आणि इंस्टाग्राम वरती गीता थिंग्स वरती पाठवू शकता. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता बघूयात हा पनीर टिक्का कसा झालाय ते. वा क्या बात. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला फॉलो करू शकता. माझे ब्लॉग वाचण्यासाठी मला फेसबुकवर गीताच्या मनातलं या पेजला फॉलो करू शकता, तर इंस्टाग्रामवर गीता थिंग्स या पेजला फॉलो करू शकता. जर माझे पॉडकास्ट ऐकायचे असतील तर मला गाना आणि स्पॉटीफाय ॲपवर गीताच्या मनातलंला फॉलो करू शकता. त्याचबरोबर वर्ल्ड प्रेसवर माझ्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. थँक्यू.